आजच्या धकाधकीच्या काळात निरोगी राहणे, चांगले आरोग्य राखणे ही महत्वाची बाब बनली आहे. त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले भाजीपाला फळे घेणे काळाची गरज बनली आहे. लोक देखील अशाच पालेभाज्या आणि फळांना पसंती देतात. याच दृष्टिकोनातून बारामती येथे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागलाय. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकाची लागवड करून मिरचीचे भरघोस आणि विषमुक्त उत्पादन मिळवले आहे. हॅलो, केव्हीकेच्या मार्फत मी काकासाहेब उरे आणि तुषार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्लॉटला सेंद्रिय पद्धतीचाच वापर करून याचं मार्केटिंग माननीय आमचे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोरफा ग्रुपच्या मार्फत पुन्हा येथे मगरपट्टा येथे त्यांनी आता सध्या आम्हाला मॉलची व्यवस्था करून दिलेली आहे साहेबांनी. त्यामार्फत तिथून बी बऱ्याचशा तालुक्यात बऱ्याचशा लोकांकडून आता सेंद्रिय कड दुधी भोपळ्याची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली आहे. सुरुवातीला शेणखत टाकून जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी आडवी नांगरणी करून 7 फुटाची सरी काढून 2x2 या अंतरावर दुधी भोपळा या रोपाची लागवड केली. या रोपांना कृषी अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सेंद्रिय ड्रिपद्वारे सोडण्यात आले. 55 दिवसानंतर पहिल्या तोड्याला सुरुवात झाली. दुधी भोपळा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळे किलोला 14 रुपयाप्रमाणे दर मिळत आहे. भोपळ्याचे उत्पादन प्रचंड असते, त्यामुळे यातून मला भरपूर नफा मिळणार असल्याचे शेतकरी प्रल्हाद वरे यांनी सांगितले आहे. बारामती आणि फलटण तालुक्यात ग्राहकांसाठी सेंद्रिय स्वरूपाची व्हेजिटेबल बास्केट, यामध्ये मिनी बास्केट, बिग बास्केट, चेन बास्केट अशा 3 स्वरूपात ग्राहकांना सेंद्रिय विषमुक्त भाजीपाला, कडधान्य, फळं घरपोच मिळणार असल्याचे सचिन ननवरे यांनी सांगितले आहे. प्रोडक्शन आणि पॅकिंगचं आम्ही नियोजन बघतो आणि मार्केटिंगचं नियोजन आहे ना, महागिनी कॅन्ट्री शुरू हे कंपनी काम करते. त्यांचं काम पुणे आणि मुंबईमध्ये काम तर चालूच आहे. त्यांनी मॉल वगैरे, शेती मॉल, ॲग्री मॉल, एसी मॉल चालू केलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या इथल्या संकल्पनेतून आम्ही फलटण आणि बारामती ह्या परिसरामध्ये व्हेजिटेबल बास्केट चालू केलेली आहे. ते सेंद्रिय स्वरूपाची अशी व्हेजिटेबल बास्केट चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये मिनी बास्केट, बिग बास्केट, जैन बास्केट असे 3 प्रकार केलेले आहेत. त्या बिग बास्केट आणि मिनी बास्केट, जे छोटं कुटुंब असेल, जे 2-3 लोकांचं कुटुंब असेल, त्यांना मिनी बास्केट हे 4 किलोचे जे बास्केट आहे ते 210 रुपयाला पोच आम्ही देतो लोकलला. तर त्याच्यामध्ये होम डिलिव्हरी देतो. त्यामध्ये एक त्यांचा 5-6 दिवसासाठी जे लागणारे फॅमिलीसाठी लागणारे आहेत, फळभाजी असेल, फ्रूट असेल, पालेभाजी असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. त्या सर्व त्यांना मिळतात आणि तेही मार्केटच्याच दरात. म्हणजे ते जर भाजी मंडई मार्केटमध्ये आणायला गेले हे 4 किलो तर 200 ते 250 रुपयाला मिळणार आहे. त्याच दरात आम्ही शेंद्रीचा पालेभाज्या त्यांना 210 रुपयात 4 किलोची बास्केट जागा पोच देतो. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेतात पिकवलेला माल आता परदेशात जाणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी गट तयार करून भाजीपाला, कडधान्य, फळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केले आहे. सेंद्रिय असल्यामुळे मोठमोठ्या शहरात याला प्रचंड मागणी आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय विषमुक्त शेती करण्यावर भर दिला पाहिजे आणि आपली उन्नती साधली पाहिजे असे मोर्फा कंपनीचे सचिव प्रल्हाद वरे यांनी सांगितलं आहे. माझे नाव प्रल्हाद गुलाबराव वरे, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका मळद या गावचा शेतकरी आहे. मी दुधी भोपळ्याची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली. सुरुवातीला काय केलं, उभी आडवी नांगरट केली. उभी आडवी नांगरट केल्यानंतर रोटर मारून सरी काढली. 7x2 या अंतरावर ड्रेप हातरून वरद या जातीचा दुधी भोपळा लावला. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार व त्यांना कृषी विज्ञान केंद्रालाच फिक्स रेटने बांधून दिला 14 रुपये किलोने. दुधी भोपळा आणि G9 मिरची असं जवळजवळ 9 एकराची आम्ही लागवड केलेली आहे आमच्या शेतकरी ग्रुपने. तर याला आम्ही काय सर्व सेंद्रिय पद्धतीने खते, औषधे सर्व सेंद्रिय पद्धतीने. मग सुरुवातीला काय केलं, शेणखत टाकलं, निंबोळी पेंड टाकले, मग वरून पण ड्रीपमधून सेंद्रिय औषधं सोडली, वरून स्प्रेईंग सुद्धा सगळं सेंद्रिय आहे. हा जवळजवळ 100% विषमुक्त दुधी भोपळ्याची लागवड आहे आणि या दुधी भोपळ्याचं उत्पन्न कालपासून आमचं उत्पादन चालू झालं. तर दुधी भोपळ्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणात असतं, त्याला फक्त स्टेजिंगची गरज असते. आमचं ही स्टेजिंग आहे, त्या स्टेजिंगमुळे आम्ही 1 एकरात दुधी भोपळा केला आहे. तर आता हा भोपळा कालपासून चालू झाला.
इथून पुढे जवळजवळ एक महिना दुधी भोपळा चालू राहील. मोर्फा या कंपनी मार्फत घरपोच भाजीपाला, कडधान्य, फळं मिळत आहेत आणि तो सेंद्रिय विषमुक्त अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचे कौतुक आहे. कारण रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे कॅन्सर आणि विविध आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे ग्राहकांनी विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खरेदी करावा असे ग्राहक डॉक्टर संजय पुरंदरे आणि अविनाश देवकाते यांनी सांगितले आहे. रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेला भाजीपाला आरोग्यासाठी अपायकारकच आहे, त्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होत चाललंय. यासाठी आता ऑर्गॅनिक शेतीतून पिकवलेले अन्न खाणेच योग्य आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती.